नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं गृहिणी स्पेशल सर्व काही या मध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीस साइजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग कसं करायचं ते सांगणार आहे आणि ब्लाऊज वरून मापी घेऊन मी तुम्हाला अगदी सविस्तर स्टेप बाय स्टेप याचं कटिंग सांगणार आहे तर एका ताईची कमेंट आलेली होती मला तीस साईजचं कटोरी ब्लाउजचं कटिंग आहे ते करून दाखवा तर त्यांच्यासाठी खास मी हा व्हिडिओ बनवत आहे तर बघू शकता सर्वात अगोदर आपल्याला ब्लाऊज ला व्यवस्थित हुक वगैरे लावून घ्यायची आहेत आणि पाठीमागच्या साईडने आपल्याला अगोदर पाठीमागची उंची आणि ब्लाऊजचा गळा आहे पाठीमागचा तो मोजायचा असतो तर इथे शोल्डर पासून मी उंची मोजून घेतली तर आली बारा इंच आणि इथूनच शोल्डर पासून आपल्याला टेप या पद्धतीने ठेवायचा आहे आणि इथे बघू शकता आठ इंचावरती आपल्याला पाठीमागचा गळा आहे तो भेटलेला आहे तर इथे दोन माप आपली पाठीमागच्या साईडला झालेली आहेत आता पुढच्या साईडला आपण मापे घेऊया तर इथे सर्वात अगोदर हुकाच्या साईडकडे आपल्याला छातीचं माप आहे ते मोजायचं असतं तर बघू शकता कोपऱ्यामध्ये जिथे आपली फिटिंग फिटिंगचं मार्जिन आहे शिलाई मार्जिन तिथून टेप या पद्धतीने पकडायचं आणि हुकापर्यंत थोडस खेचून घ्यायचं तर आपल्याला नववा भाग भेटून जातो तर इथे आलेला आहे साडेसात इंच म्हणजे छातीचा चौथा भाग आपल्याला तीस छातीचा चौथा भाग साडेसात इंच येतो तर परफेक्ट भेटलेला आहे तर आता पुढचा गळा कसा घेत आहे बघू शकता या पद्धतीने आता पुढच्या गळ्याचं मार्किंग काढलं मी बघू शकता पाच इंचावरती मी इथे पुढचा गळा आहे तो लिहून घेतला तर आता आपल्याला कटोरीचा पॉईंट कसा काढायचा ते बऱ्याच मैत्रिणींना माहित नसतं तर बघू शकता हा कटोरीचा शेप आहे तो मी तुम्हाला चॉकने व्यवस्थित डार्क करून दाखवते तर हा कटोरीचा शेप आपल्याला जिथे आपल्याला कटोरी जोडलेली आहे तिथून हुकापर्यंत येत आहे सव्वा पाच इंच या पद्धतीने तुम्हाला कोणत्याही कटोरी को ब्लाउजचा कटोरी पॉईंट काढायचा असतो तर सव्वा पाच इंच कटोरी ब्लाउजचा पॉईंट आलेला आहे आपण बघू शकता इथे मी मार्किंग करून घेतलं तर इथे मी सविस्तर तुम्हाला व्यवस्थित सर्व मापे ज्या पद्धतीने घेत आहे त्या पद्धतीने तुम्हाला मापे घ्यायची आहे तर कमरेचं माप पण मी सेम त्याच पद्धतीने काढलं तर आलं सहा इंच इथे आलेलं आहे म्हणजे साईन चौक चोवीस इंच म्हणजे चोवीस इंचाची आपली कंबर आहे इथे बघू शकता तर आता इथे बाहीचं आपण इथे उंची मोजून घेऊया तर बाहीची उंची आहे चार इंच त्या पद्धतीने मी चार इंचावरती बाहीची उंची आहे ती टाकून घेतली आणि इथे दंडघेर आहे चार इंच तर अगदी छोटस माप आहे बघू शकता या मापावरती आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप याचं कटिंग करून दाखवते तर आर्मोल या पद्धतीने मी मोजलेला आहे बघू शकता तर तो आलेला आहे साडेसहा इंच तर साडेसहा इंच मी आर्मोल राऊंड आहे तो लिहून घेतला हा आपल्याला बाही कटिंग करताना उपयोगी पडतो तर टोटल सर्व मापे आपली इथे तीस साईजच्या ब्लाउजची घेऊन झालेली आहेत आता याच्यावर स्टेप बाय स्टेप आपण अगदी परफेक्ट असं कटोरी ब्लाउजचं कटिंग आहे तिथे करून घेऊया तर अडतीस साईजचं आणि छत्तीस साईजचं ऑलरेडी मी कटिंग आहे कटोरी ब्लाउजचं ते अपलोड केलेलं आहे आणि ते व्हिडिओ पण खूप व्हायरल चाललेले आहेत कारण की एवढी सोपी पद्धत तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही तर ते पाहिले नसतील तर प्लीज एकदा नक्की चेक करा तर बघू शकता पूर्ण उंची बारा आहे तर त्याच्यात एक इंच प्लस केलं तर आलं तेरा इंच आणि छातीचा चौथा भाग आहे साडेसात इंच आणि त्याच्यात दीड इंच शिलाई मार्जिन प्लस केलं तर आलं नऊ इंच असं टोटल पेपर मी उंचीमध्ये आणि रुंदीमध्ये कट केलेला आहे बघू शकता बारा इंच उंच आहे तर तेरा इंचावरती मी एक इंच प्लस करून पेपर कट केला आणि डबल फोल्डमध्ये पेपर घेतलेला आहे जेणेकरून बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपला इथे सोबतच कटिंग होतो तर बघा इथे साडेसात इंचमध्ये मी दीड इंच प्लस केलं आणि नऊ इंचावरती पेपर आहे तो इथे रुंदीमध्ये कट करून घेतलेला आहे तर इथे दीड इंचाची शिलाई मार्जिनची रेषा आहे ती मी अगोदर इथे आखून घेते या पद्धतीने तर अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला घर बसल्या जर कटोरी मध्ये मास्टर बनायचं असेल आणि प्रोफेशनल कटोरी ब्लाउज तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग करायचं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल लायकन आहे ते ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि व्हिडिओला स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचं कटिंग सांगितलेलं आहे आजपर्यंत कुठेच तुम्हाला एवढी सोपी पद्धत पाहायला मिळाली नसेल तर बघू शकता उंचीमध्ये आणि रुंदीमध्ये आणि शिलाई मार्जिनचं रेषा आहे ती मी आखून घेतली पेपरवरती आता स्टेप बाय स्टेप आपल्याला याच्यावरती सविस्तर मापे टाकता येतील म्हणजे तर बघा पाठीमागचा गळा हा आहे आठ इंच तर आठ इंचापर्यंत जर गळा असेल तर आपल्याला शोल्डर आहे ते कमी घ्यायचं असतं तर बघा मी ते पाच इंचावरती शोल्डर घेतलेला आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी पण आपल्याला शोल्डर आणि मुंड्याचं माप आहे ते हे कमी घ्यायचं असतं तर बघा आता साडेपाच इंचावरती मी मुंड्याचं मार्किंग करून घेते तर पाठीमागच्या गळ्यावरती संपूर्ण इथे ब्लाऊजचं शोल्डर आणि मुंड्याचं माप मार्किंग आहे ते अवलंबून असतं जेवढा तुमचा गळा मोठा तेवढं शोल्डर आणि मुंडा आहे तो कमी येत असतो या पद्धतीने साडेपाच इंचावरती मी मुंड्याचं मार्किंग करून घेतलं कटोरी ब्लाउजचा चार्ट पण मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे त्यानुसार जरी तुम्ही कटिंग केलं तरी काहीच हरकत नाही जर तुम्हाला शोल्डर आणि मुंड्याचं माप किती टाकायचं हे समजत नसेल तर तर आता इथे अंतर खूप कमी आहे बघू शकता आपलं त्याच्यामुळे इथे मी अर्धा इंच बाहेरच्या साईडला एक मार्किंग करून घेतलं आणि या पद्धतीने आता शोल्डर पासून आपण ही तिरकी रेषा आहे ती आखून घेऊया म्हणजे आपलं इथे ब्लाऊज आहे तो काकेमध्ये बिलकुल खेचणार नाही तर आता इथे मुंड्यातून एक इंचावरती आता मार्किंग करायचं आहे तर इथे या रेषेचा तिरक्या रेषेचा मध्य करायचा आणि तिथे एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि ते खाली फिटिंगच्या रेषेच्या इथे पाव इंचावरती एक पॉइंट द्यायचा याने काय होतं आपल्या काठ्यामध्ये बिलकुल घोळ येत नाही आता हे सर्व पॉईंट जोडत आपण व्यवस्थित मुंड्याचा आकार देऊन इथे जर कोणाला ब्लाऊज घातल्यानंतर घोळ किंवा चुन्या वगैरे येत असतील तर त्यांच्यासाठी एक टिप्स आहे आतमध्ये जो पॉईंट दिलेला आहे मी तिथपर्यंत हा मुंड्याचा शेप आतल्या रेषेवरती देऊन घ्यायचा बघा किती सुंदर मुंड्याचा शेप आलेला आहे म्हणजे आपल्या ब्लाउजला पाठीमागे बिलकुल चुन्या वगैरे येत नाहीत आता पाठीमागच्या मुंड्यापासून मी अर्धा इंचावरती एक मार्किंग केलं पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी तर असा खोलगट मी पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो सुंदर असा देऊन घेतला बघू शकता त्या पॉईंट पर्यंत आतल्या या पद्धतीने मुंड्याचे शेप तुम्हाला समजले असतील कशा पद्धतीने मी दिले तर व्हिडिओ मध्ये समजलं नसेल तर प्लीज पाठीमागे व्हिडिओ नक्की घेऊन बघत चला कारण की इथे मी तोंडाने सर्व स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत असते कॅप्शन मध्ये जरी नाही लिहिलं तरी पण तर सव्वा दोन इंच मी इथे गळा रुंदी घेतलेली आहे आणि पाच इंच गळा आहे तर अर्धा इंच मी त्याच्यात प्लस केलं आणि इथे उंचीचं मार्किंग करून घेतलं आणि खालच्या साईडला गळा रुंदी मी पाव इंच थोडीशी वाढवून घेतलेली आहे म्हणजे अडीच गळा गळाखोलीचं माप घेतलेला आहे जर तुम्हाला जास्त रुंद हवं नसेल तर तुम्ही सव्वा दोन इंच घेतलं तरी काहीच हरकत नाही तर या पद्धतीने मी या गोलाकार शेपच्या वस्तूच्या सहाय्याने असा सुंदर असा गोल गळ्याचा शेप आहे तुम्ही देऊन घेते या पद्धतीने गोल गळ्याचा शेप पण मी इथे देऊन घेतला तर इथे आता योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे तर सर्वात अगोदर मी योग था थी दर दर थी ते योगपट्टीसाठी तीन इंचावरती मार्किंग करून घेतलं या साईडला तीन इंचावरती मी मार्किंग केलं आणि इकडच्या साईडला मी अडीच इंचावरती मार्किंग केलं तर ते अडीच इंचाचं जे मार्किंग आहे ते आपण सर्वात अगोदर जोडून घेऊया म्हणजे आपल्याला योगपट्टीचा शेप सुंदर असा देता येईल बघू शकता अडीच इंचा मी अगोदर रेषा आहे ती जोडून घेतली आणि आता इथे शेप आपण व्यवस्थित कसा द्यायचा तर इथे छातीचा दहावा भाग टाकायचा असतो आणि तिथून योगपट्टीचा शेप द्यायला सुरुवात करायची आहे तर तीन इंचावरती छातीचा दहावा भाग आला आणि या पद्धतीने आप वरती आपण योगपट्टीचा शेप दिला तर तिथला अंतर पाऊन इंच येत आहे बघू शकता आणि योगपट्टी आपली या साईडला येत आहे सव्वा तीन इंचावरती तर इथे वरती पाऊन इंचापर्यंत म्हणजे आपण आकार आहे तो योगपट्टीचा देऊन घेतला बघू शकता खूप सुंदर आकार आलेला आहे आणि ते इकडच्या साईडला अर्धा इंच वरती आपल्याला एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे कारण की मी आता तुम्हाला योगपट्टीचा शेप कसा द्यायचा ते दाखवते तर आपला कटोरीचा पॉईंट आलेला होता सव्वा पाच इंच तिथे एक मार्किंग करून घ्यायचं तर इथलं अंतर आहे ते साडेचार इंच चार इंच बऱ्याच मैत्रिणींचं येऊ शकतं तीस साईजसाठी तरी पण तुम्हाला सेम याच पद्धतीने कटिंग करायचं आहे आणि इथलं अंतर आहे ते थोडंसं बदलू शकतं जर साडेचार असेल तर अडीच ही मार्किंग येतात तर हे सव्वा पाच इंचावरती आलेलं आहे त्याच्यामुळे दोन इंचावरती हे अंतर आहे ते मी घेतलेलं आहे आणि ते अर्धा इंचावरती मी शेप देण्यासाठी एक मार्किंग केलं आणि आता हे तिन्ही पॉइंट आहे आता। ते आता आपण जोडून घेऊया तर या पद्धतीने कटोरीचा शेप आहे तो मी देऊन घेतला बघू शकता तर अशा पद्धतीने कटोरीचा शेप आहे तो मी सुंदर असा देऊन घेतलेला आहे त्या पद्धतीने आता आपल्याला योगपट्टीसाठी इथे थोडस खोलगट आपल्याला शेप द्यायचा आहे बघू शकता तो अर्धा इंचा पॉइंट या पद्धतीने आपल्याला इथे आपण जी पुढच्या साईडला योगपट्टी वाढवलेली होती पाऊन इंच तिथपर्यंत जॉईन करून द्यायचं आहे आणि ही थोडीशी खोलगट घेतल्यामुळे ज्यांना योगपट्टी ब्लाऊज वरती चढण्याचा प्रॉब्लेम असतो म्हणजे छातीवरती येते आपली ब्लाउज घातल्यानंतर योगपट्टी छातीवरती येत असेल तर त्यांच्यासाठी ही सोपी ट्रिक्स आहे तुम्ही ही योगपट्टीचा आकार आहे तो थोडासा खोलगट घ्यायचा म्हणजे एकदम प्रॉपर आपली कटोरी आहे ती घातल्यानंतर बसते तरी ते सर्व फ्रंट पार्टचं मार्किंग झालेलं आहे आपलं तर ka ते कटिंग करून घेऊया तर दोन्ही पेपर सोबत पकडून अगोदर काय करायचं पाठीमागचा मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा असतो तर तुम्ही मुंड्याचा पाठीमागच्या मुंड्याचा शेप कट करून घेतला आता यातनं बॅक पार्ट अगोदर आपण साईडला काढून देऊया मी सगळ्यात शेवटी तुम्हाला याच बॅक पार्टच गळ्याचं मार्किंग आणि टक्स वगैरे कसे द्यायचं ते मी सांगतो तुम्हाला तर सर्वात अगोदर आपण फ्रंट पार्टचं डिटेलमध्ये इथे व्यवस्थित कसं कटिंग करायचं ते बघूया तर इथे तीस साईजची आपली परफेक्ट इथे कटोरी च मार्किंग झालेलं आहे आता योगपट्टी आपण ही कट करून घेऊया बघू शकता योगपट्टीचा आकार असा गोल आकार आलेला हवा म्हणजे एकदम सुंदर आपला ब्लाउज घातल्यानंतर फिटिंगला बसतो मध्ये आणि छातीमध्ये पण तर इथे पाठीमागचा मुंडा आहे तो आता इथला कट करून घेऊ आपण अगोदर आता गोल गळ्याचा शेप आहे तो पुढच्या गळ्याचा शेप इथे मी कट करून घेते आता कटोरीचा शेप आहे तो कट करून घेऊया तुम्हाला अजून कोणत्या कटोरी को ब्लाउजचं कटिंग हवं असेल तर मला प्लीज कमेंट मध्ये तसं सांगत चला किंवा प्रिन्सेस कट ब्लाउज फोर टक्स ब्लाऊज थ्री टक्स ब्लाऊज कोणत्याही ब्लाऊजचं कटिंग हवं असेल तर कमेंट मध्ये मला तसं सांगत चला त्यानुसार मी तुमच्याशी व्हिडिओ डेली शेअर करत असते तर हे कटोरीचे तीन पार्ट आपले झालेले आहेत बघू शकता कटोरीचा पहिला पार्ट सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट तर हा साईड पार्टला आपल्याला कोणतेच बदल करायचे नसतात बदल फक्त कटोरीमध्ये आणि योगपट्टीमध्ये आहे थोडेसे ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते तर सर्वात अगोदर आपण इथे कटोरीमध्ये वरच्या साईडला अर्धा इंचावरती पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि या पद्धतीने मधोमध कटोरी फोल्ड करायची आणि इथून मध्यातून हा अर्धा इंचा वरती जो पॉईंट दिलेला आहे तो या पद्धतीने गोलाकार शेप मध्ये तो कट करायचा म्हणजे आपला कटोरीला शेप आहे तो आपण ज्या पद्धतीने योगपट्टीला दिलेला होता त्या पद्धतीने याला पण मी देऊन घेतलेला आहे बघू शकता अर्धा इंचावरती म्हणजे आपली कटोरी अजून सुंदर अशी बसते छातीमध्ये तर ही आता कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे ही आपली बेसिक कटोरी आहे तर ती मी वाढवून घेते तर त्यासाठी आपल्याला एक इंचावरती अगोदर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे एक इंचावरती मी इथे मार्किंग करून घेतलं आता जशी आहे तशी आपल्याला कटोरी अगोदर इथे आखून घ्यायची आहे त्या पद्धतीने जशी आहे तशी मी इथे कटोरी आखून घेते माझ्या वरती असे सोप्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता मी हीच कटोरी आहे ती साईटला ठेवते आता याच्यात बदल कसे कर करायचे ते बघा मी तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप सांगते तर इथलं अंतर आहे ते किती आहे ते आपल्याला चेक करायचं तर येत आहे चार इंच तर इथे गळ्याच्या साईडला आपलं थोडस पाव इंच हुकाईसाठी जातं ते मी सोडलं आणि इथून तिरक बघायचं आता आपण मोजलं होतं ते किती आले होते चार इंच तर तिथे एक मी पॉईंट देऊन घेतला आणि या साईडला बरोबर एक इंच कटोरी वाढवली मी आणि इकडे एक इंच वाढवायची आहे या साईडला पण या साईडला पण एक इंच कटोरी वाढवली हे सर्व जोडून घेतलं आणि वरच्या साइडला अर्धा इंचावरती आपलं मार्जिन आहे ते सोडायचं आहे तर अर्धा इंचावरती मी मार्जिन सोडलं वरच्या साईडला आणि ह्या एक इंचा पॉईंट आणि अर्धा इंचा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे हलक्या हाताने तर या पद्धतीने मी जोडून घेतला तर ते आता इथून या पॉइंट पासून इथपर्यंत आपल्याला टेप या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि त्याचा मध्य करायचा आहे तर तिथे मी एक पॉईंट देऊन घेतला आणि इथून खाली आता एक इंच टक्स नाही घ्यायचा आपल्याला दीड इंच घ्यायचा म्हणजे काय होतं आपली कटोरीचा टक्स आहे तो एकदम सुंदर येतो बिलकुल कटोरी आपली चपटी होत नाही तर तुम्हाला जर कटोरीत चपटी होण्याचा प्रॉब्लेम असेल तर हा टक्स जर तुम्ही थोडासा वाढवून घेतला तर एकदम परफेक्ट कटोरीला पफ येतो आणि बिलकुल चपटी वगैरे होत नाही तर आता हे तिन्ही पॉईंट आपण एक इंचाचे पॉइंट दीड इंचा पॉईंट आणि इकडचा एक इंचा पॉईंट मी जोडून घेतला आणि या साईडला पण हा पॉईंट आहे तो जोडला या पद्धतीने आपली अगदी सोप्या पद्धतीने कटोरी वाढवून झालेली आहे बघू शकता याच्यामध्ये काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की मला विचारत चला तर आता ही सरळ रेषा आपल्याला कट करायची नाही आहेत तर आपल्याला थोडासा कटोरीला खालच्या साईडने गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे एकदम प्रॉपर आपल्या कटोरीला पफ येतो आणि कटोरी चपटी होत नाही तर ही एक सुंदर अशी टिप्स आहे लक्षात ठेवा प्रत्येक साईजसाठी तुम्हाला सेम याच पद्धतीने खालच्या साईडने गोलाकार मध्ये कटोरीचा आकार द्यायचा आहे आणि ती कट करायची को आहे तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला कटोरी कशी वाढवायची ते सांगितलेलं आहे तर आता हे आपण कट करून घेऊया मी इथे मार्किंग करत करत मी तुम्हाला लिहून पण दाखवलेलं आहे आणि व्यवस्थित सांगितलेलं पण आहे त्यानुसार तुम्हाला कटोरी वाढवायची आहे तर मी आता ही कटोरी कट करून घेते तर बघू शकता एकदम सुंदर असा कटोरी आपल्याला इथे तयार झालेली आहे कटोरी आणि आकार पण खूप सुंदर आलेला आहे तर याचा टक्स उभा आणि आडवा टक्स आपल्याला किती घ्यायचा ते मी दाखवते तर इथलं अंतर बघा आपलं प्रॉपर एक सारखं आलेलं आहे सव्वा चार इंच या साईडला आणि सव्वा चार इंच त्या साईडला म्हणजे एकदम परफेक्ट मधोमध आपला कटोरीचा टक्स येणार आहे स्टीच झाल्यानंतर तर बघा या पद्धतीने कटोरी आपल्याला मधोमध फोल्ड करायची असते आणि आता इथे आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे एक इंचावरती आणि उभा टक्स घ्यायचा आहे अडीच इंचावरती या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं आणि आता तो टक्स आहे तो इथे आपण आखून घेऊया या पद्धतीने टक्स आपल्याला फोल्ड करायचा असतो तर बघू शकता कटोरीला खूप सुंदर असा पफ आलेला आहे आपल्या या पद्धतीने आपल्या कटोरीला सुंदर असा पफ आलेला आहे आणि इथलं अर्धा दा अर्धा इंचा दोन्ही साइड ला मार्जिन सोडलं तर बरोबर सव्वा पाच इंचा आपली कटोरी आहे ती तयार होणार आहे स्टिच झाल्यानंतर बघा दोन्हीकडे मी अर्धा दा अर्धा इंचाच मार्जिन सोडलं तर एकदम परफेक्ट आपली इथे सव्वा पाच इंचाची कटोरी आहे ती स्टिच झाल्यानंतर तयार होणार आहे तर या पद्धतीने तुम्हाला परफेक्ट असं कटोरीचं मार्किंग आहे ते करायचं आहे आणि कटोरी वाढवून घ्यायची आहे तर बघा एकदम परफेक्ट आपली इथे कटोरी मी व्यवस्थित वाढून घेतलेली आहे आडवा टक्स घेतलेला होता मी एक इंचावरती आणि उभा अडीच इंचावरती घेतलेला आहे ते मी ते व्यवस्थित लिहून घेतलं तर या पद्धतीने आता कटोरी आपल्या साईड पाडला बसते बघू शकता मी तुम्हाला दाखवते अर्धा इंच वरती खालच्या साईडला थोडंसं सा आपलं आलेलं पाहिजे एक्स्ट्रा म्हणजे परफेक्ट आपली कटोरी इथे बसते कुठेही कमी पडत नाही तर ही असं अर्धा इंच त्याच्यावर ठेवलं तर बघा परफेक्ट येते आपली कटोरी बघा एकदम परफेक्ट आलेली आहे कुठेही कमी पडलेली नाहीये आणि पफ पण बघू शकता तुम्ही खूप सुंदर आलेला आहे या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कटोरी ब्लाउजचं कटिंग करायचं आहे म्हणजे तुम्हाला कटोरी मध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाही तर योगपट्टी योगपट्टीमध्ये थोडेसे बदल आहेत ते मी दाखवते तर इथे कटोरी योगपट्टी आहे ती आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे खालच्या साईडला फक्त अस्तरवरती बाकी कोणत्याच पार्ट मध्ये कटोरीला आपला ब्लाऊज आहे तो वाढवायचा नाही जसा आहे तसा कटिंग करायचा आहे आणि इथे या साईडला थोडस पावींच मी आतल्या साईडला मार्किंग केलं आणि असं थोडस मध्यापर्यंत तिरकिरे शकलेली आहे बघू शकता याने काय होतं आपलं कमरेचं फिटिंग आहे ते एकदम परफेक्ट बसतं आणि इथे कटोरी स्टिच झाल्यानंतर यो पट्टीवरती आपला ब्लाऊज आहे तो एकदम सरळ येतो बघू शकता या पद्धतीने कटोरी आपली स्टिच झाल्यानंतर एकदम परफेक्ट सरळ येतं आपलं आणि कमरेचं फिटिंग पण एकदम प्रॉपर बसतं तर ही एक टिप्स तुम्ही लक्षात ठेवायची आहे कटोरी ब्लाउज स्टिच करताना तर या पद्धतीने सर्व पार्ट आपल्याला जसे आहे तसे ठेवायचे आहेत फक्त योगपट्टीला अर्धा इंच मार्जिन सोडायचं आणि कटिंग करून घ्यायचं आहे तर आता बाही कटिंगची माझी सोपी पद्धत आहे मी तुम्हाला बाही कशी कट करायची दाखवते तर पुढचा पार्ट आहे तो आपल्याला या पद्धतीने तिरका मोजायचा असतो आणि त्याच्यात आता आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे प्रत्येक वेळेस मी तुम्हाला दीड इंच प्लस करायला सांगत होते पण ही छोटी साईज आहे आणि उगाच जास्त मार्जिन घेऊन काहीच हरकत नाहीये तर एक इंच फक्त आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर आलं आठ इंच तर या पद्धतीने आता मी आठ इंचावरती डबल फोल्ड करून पेपर घेतलेला आहे बघा डबल फोल्ड मध्ये मी ते आठ इंचावरती आपल्याला बाहीची घडी मिळालेली आहे आणि बाहीची उंची आहे चार इंच तर त्याच्यात पाऊण इंच प्लस करायचं आहे शिलाई मार्जिनसाठी तर शिलाई मार्जिन अगोदर मी इथे पाऊन इंचा आखून घेते तर हे पाऊन इंच कसं घेतलं तर अर्धा इंच बाहेर जोडण्यासाठी वरच्या साईडला जातं आणि पाव इंच जे आहे राहिलेलं शिल्लक पाऊन इंच मधलं ते पाऊन पाव इंच आहे ते असं फोल्ड करण्यासाठी जातं आपल्या आतमध्ये असं टोटल पाऊन इंच अगोदरच मी इथे शिलाई मार्जिन आखून घेतलेलं आहे तर या पद्धतीने त्याच्या वरती आता आपल्याला उंचीचं जेवढं उंचीचं मार्किंग आहे तेवढं करायचं असतं तर चार इंच बाईची उंची आहे तर त्या रेषेवरती आपल्याला उंचीच मार्किंग करून घ्यायचं आहे बरोबर टेप पकडून तर चार इंचावरती बाईची उंची आहे तर मी ते मार्किंग करून घेतलं आणि त्याची पण एक रेषा आहे ती ते आखून घेऊया तर बाही कटिंगचे पण डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती अपलोड आहेत ते पाहिले नसतील तर प्लीज एकदा नक्की बघा ते पण व्हिडिओ खूप व्हायरल झालेले आहेत माझे आणि खूप सोप्या पद्धतीने असल्यामुळे व्हिडीओ ते खूपच आवडत आहेत सर्वांना तर बघा आता इथे आपण बाहीची घडी किती घेतलेली होती आठ इंच आणि त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आणि इथून बंद बाजूकडून तिरका ठेप ठेवायचा आणि जिथे येत आहे आठ इंच तिथे एक मार्किंग करून घ्यायचं म्हणजे कॅप हाईट किती घ्यायची उंचीनुसार ते तुम्हाला कळत नसेल तर या पद्धतीने सोपी ट्रिक्स वापरायची आहे तर इथे आपल्याला पावणे तीन इंच आपल्याला ऑटोमॅटिक कॅप हाईट आहे ते भेटून गेलेली आहे बघा आणि आता तिथून त्या मार्किंग पासून दोन इंचावरती एक मार्किंग केलं आणि इथलं अंतर साडेसहा इंचा आपण मुंडा मोजलेला होता आर्मोल बघू शकता तो बरोबर आलेला आहे आपला परफेक्ट बघू शकता आर्म होल लिहिलेला होता मी साडेसहा इंच तर तो, तो परफेक्ट येत आहे बघा म्हणजे एकदम आपली सुंदर अशी बाई फिटिंगला बसणार आहे तर इथे आता एक इंचावरती एक मार्किंग करायचं पुढच्या मुंड्याचा शेप द्यायला आणि दोन इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देणार आहोत आपण तर हे दोन इंचा पॉईंट आणि शिलाई मार्जिनचा दोन इंचा पॉईंट आहे तो आपण देत पाठीमागच्या मुंड्याचा शेप या पद्धतीने मी देऊन घेतला आणि तो थोडस खाली यायचं आहे पाव इंचा सरळ रेश आहे ते आपल्याला कट करायचे नाही थोडासा खालच्या साईडला आकार द्यायचा म्हणजे एकदम प्रॉपर आपली बाई बसते कुठे घोळ वगैरे नाही येतात आता इथे ये अडीच इंचावरती मी मार्किंग करत होते कारण की हे लहान माप आहे म्हणून इथं पण थोडासा मी बदल केला आहे दोन इंचावरती मार्किंग केलं वरती आणि तिथून खाली मग पाऊन इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे हा एक इंचा पॉईंट पाऊन इंचा पॉईंट आणि इथला हा दोन इंचा पॉईंट देत मी पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेतला तर बघा बाईचं अगदी झटपट आपलं कटिंग झालेलं आहे आता इकडून एक इंचावरती पॉईंट मार्किंग केलं तरी चालतं मुंडा दंड घेर तुमचं टाकायला आणि ते पॉइंट जोडत आता शिलाई मार्जिन आहे ते आपलं इथे जॉइंट करून घ्यायचं या पद्धतीने तर बघा अगदी सुंदर आपली इथे बाहीचं कटिंग पण झालेलं आहे तर दोन्ही पेपर पकडून आता आपल्याला पाठीमागचा मुंडा अगोदर कट करायचा आहे भाही बग इतले तर आजपर्यंत तुम्ही भरपूर बाही बघितली असतील आणि कटिंग केल्यानंतर जर त्या कमी पडत असतील तर नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे ही कटिंग केलेली बाई आपली एकदम परफेक्ट बसते कुठे कमी पडत नाही तर व्हिडिओ स्किप करू नका शर्ट पर्यंत नक्की बघा तर हा पुढचा मुंड्याचा शेप असा सुंदर आलेला पाहिजे बघू शकता फिश कट मध्ये म्हणजे तुमच्या बाईला कुठेही गुळ वगैरे येत नाही एकदम प्रॉपर बाई आपली बसते घातल्यानंतर तर हे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे बघू शकता बऱ्याच मैत्रिणींची कम्प्लेट कमेंट येत होती मला तुम्ही ते पाऊन इंच कसं सोडलेलं आहे तर बघा अर्धा इंच वरती इथं बाई जोडण्यासाठी जातं आणि पाव इंच अस्तर मध्ये आतमध्ये फोल्ड करायसाठी जात हे मी परत एकदा तुम्हाला सांगते तर आता ही बाई मी तुम्हाला चेक करून दाखवते इथे अर्धा इंच शोल्डर मध्ये आपली बाही जोडण्यासाठी जातं आणि हा पुढचा मुंड्याचा मध्य आहे तिथे मी एक मार्किंग करून घेतलं आणि आता पेपर आपण बाही आहे ते आपण ज्या पद्धतीने ब्लाउजला जोडतो त्या पद्धतीने गोल गोल फिरवत बघायची आहे जर अर्धा इंच तुमची बाई कमी पडली ना तर एकदम परफेक्ट आपली बाही आलेली आहे किंवा जरी तुमची बाई एकदम परफेक्ट बसली येते तरी पण तुमची बाई एकदम करेक्ट येणार आहे कारण की पेपर असल्यामुळे बाही आपली थोडीशी लांबत नाही कपडा असला तर थोडासा लांबतो त्याच्यामुळे बिलकुल टेन्शन घेत नाही बघा एकदम परफेक्ट बाई आपली तयार झाली तर बघा आता इथे बॅक पार्टचं आपण मार्किंग करून घेऊया तर सव्वा दोन इंचावरती मी इथे गळा खुली घेतलेली होती आणि पाठीमागचा गळा आठ इंच आहे तर त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं शिलाई मार्जिनचं आणि ते गळा रुंदी खालच्या साईडला पावणे तीन इंच घेतली आणि त्याचा असा हा बॉक्स आखून घेतला आणि ते गोलाकार शेप आहे तो मी देऊन घेतला तर ते, ते आता शोल्डरच्या मधोमध आपल्याला टेप पकडायचा आहे आणि खाली एक पॉइंट देऊन घ्यायचा जर तुम्हाला टक्स कसा टाकायचा ते माहीत नसतील मधोमध तरी ही ट्रिक्स वापरा आणि उंचीच्या अनुसार तुम्ही हा टक्स घ्यायचा आहे उंचीला आणि अर्धा अर्धा इंचा हा टक्स येतो आणि ते शिलाई मार्जिनची ते अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं आणि अशी तिरकिरे आखून घ्यायची म्हणजे आपली ब्लाऊज फिटिंग एकदम परफेक्ट येतं आपलं कमरेमध्ये तर बघा आता वरच्या साईडला एक इंचावरती हे मार्किंग मी कशासाठी करते तर अस्तरवरती आपलं कधी कधी काय होतं गळा जर कट केला तर तो आपलं शोल्डर आहे ते वाढण्याची शक्यता असते तर बऱ्याच मैत्रिणी म्हणत आहेत की तुम्ही एक इंचाचं मार्किंग केलेलं आहे त्याचं नंतर काय करायचं तर अस्तरवरती तुम्ही ते ठेवून कट केल्यानंतर तो गोल गळ्याचा शेप तुम्ही जसा आहे तसा कट करू शकता नंतर मार्किंग केल्यानंतर तर हा आपला तीस साईजचा परफेक्ट असा कटोरी ब्लाऊज मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप आणि सविस्तर तुम्हाला सांगितलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला तर खूप सुंदर असा परफेक्ट आपला ब्लाउज इथे मी तीस साईजचा तुम्हाला कटिंग करून दाखवलेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद